को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी बोगस मतदार आढळल्याचा जो गंभीर आरोप आहे तो केलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आहेत। दादा, आपलं टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे। काय सांगाल, आपण एक खरं तर गंभीर आरोप केलेला आहे, बोगस नोंदणी जी आहे मतदारांची ती आढळून आली, आपल्या कसं निदर्शनास आलं? निश्चितपणाने मतदारांची गाठीभेटी घेत असताना काही असे मतदार आढळले ज्यांचं वय 19 आहे। या मतदारसंघामध्ये नाव नोंदवण्याकरता 3 वर्ष आपण शिक्षक असले पाहिजे, म्हणजे 16व्या वर्षी तो शिक्षक म्हणून त्या ठिकाणी रुजू झाला आहे असा त्याचा अर्थ होतो। अनेक मतदार कुठल्याही संस्थेत न सापडता ते शेतामध्ये किंवा काही खाजगी दुकानांमध्ये, कापड दुकानांमध्ये अशा ठिकाणी काम करताना आम्हाला आढळून आले। चौकशीअंती आमच्या लक्षात आलं की त्यांचा आणि शिक्षण संस्थेचा काहीही संबंध नाही। आणि त्याच्याहून धक्कादायक बाब म्हणजे या सगळे नाव नोंदवलेले जे काय मतदार आहे हे विद्यमान आमदार ज्यांना मागच्या वेळेस शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढवण्यासाठी सभागृहात पाठवलं त्यांनीच ह्या शिक्षकांवर अन्याय करून शिक्षक इतर मतदारांची भरती या मतदार यादीत केलेली आहे आणि म्हणून याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन अशा मतदारांवर वेळीच त्याला बंदी घातली पाहिजे। नेमकं कुठले कुणाच्या शिक्षण संस्थेमध्ये बोगस मतदान आढळून आलेलं आहे आणि कुठल्या त्या संस्था आहेत, आपण काय नाव वगैरे सांगाल? नाही, विद्यमान आमदार ज्या संस्थेवर ट्रस्टी आहे। नेमकं कुठले नाव असेल, मातोश्री असतील, बाबुळगावचा असेल, असे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी माझ्या माहितीनुसार विद्यमान आमदार ट्रस्टी म्हणून काम पाहतात त्याच संस्थेमध्ये अशा स्वरूपाचे मतदार त्या ठिकाणी आढळून आलेले आहे। नक्कीच, आणखी एक आपण असा देखील आरोप केलेला आहे की स्कॉलरशिपच्या माध्यमातून आर्थिक घोटाळा झाला आहे, काय? स्कॉलरशिप ही नॅशनलाइज बँकेमध्येच जमा झाली पाहिजे होती, परंतु ती एका खाजगी पतसंस्थेत विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप जमा करण्यात आली आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना वारस म्हणून त्या ठिकाणी विद्यमान आमदारांचे स्वयंसहाय्यक असतील, निकटवर्तीय असतील, त्यांचं नाव लावलं गेलं आणि मयत झाल्यावरच वारसांना ते पैसे भेटतात। तसं न होता डायरेक्ट ते शिष्यवृत्तीचे पैसे त्यांना देण्यात आले। त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतर ते पैसे विद्यमान आमदारांच्या कर्ज खाती भरण्यात आलेले आहे आणि त्याच्यातही मोठ्या स्वरूपाची सूट त्या ठिकाणी त्यांनी व्याजात घेतलेली आहे। खरं तर जे आपल्या प्रतिस्पर्धी आमदार आहेत, आपल्यासमोर जे आहेत उमेदवार, त्यांच्या प्रचारासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये येत आहेत, कसं बघता? नाही, निश्चितपणाने त्यांच्या महायुतीचे 2-3 उमेदवार त्या ठिकाणी उभे आहे आणि आपापल्या पक्षासाठी प्रचाराला त्या ठिकाणी नेते मंडळी येत असतात, त्या अनुषंगानेच मी या गोष्टीकडे बघतो। परंतु 6 वर्ष जर आमदारांनी काम केलं असतं तर कदाचित प्रचाराला येण्याची ही वेळ आली नसती। कुठंतरी पराभव विद्यमान आमदारांना डोळ्यासमोर दिसतो आहे, म्हणूनच त्यांचा शेवटच्या क्षणी हा चाललेला प्रयत्न आहे। आपण एक शंका देखील अशी उपस्थित केली होती की त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं उमेदवारी मिळाल्याचं आपण म्हटलंय, नेमकं कसं? तुम्ही म्हणालेत की त्यांच्या भावाला देखील पुढील जी निवडणूक आहे ती सोपी जावं, आपण असे देखील शंका उपस्थित केली? नाही, महाविकास आघाडीचे जे काय उमेदवार संदीप गुळवे या ठिकाणी रिंगणामध्ये आहे, त्यांनी अद्याप गेल्या महिन्याभरामध्ये एकही आरोप विद्यमान आमदारांवर केलेला नसून त्याचं कारण असं आहे की विद्यमान आमदारांचे बंधू नरेंद्र दराडे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये आहे, त्यांचे चिरंजीव त्यांचे प्रमुख पदाधिकारी आहे आणि म्हणून कुठंतरी आपल्या भावाला जो की महायुतीमध्ये आहे त्याला ही निवडणूक सुखकर व्हावी का काय म्हणून इकडून या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संदीप गुळवे यांना उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। कारण की वास्तविक बघता 4 विधानपरिषदा निवडणुका लागलेल्या, 1 काँग्रेस लढवतं आहे, 3 या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढवतं आहे आणि एकही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दिलेली नाही। वास्तविक त्यांचं प्राबल्य या मतदारसंघावर आहे आणि म्हणून कुठंतरी महाविकास आघाडीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात असंतोष दिसून येतो आहे। नक्कीच, महायुतीकडून देखील या ठिकाणी 2 उमेदवार देण्यात आलेले आहेत, महाविकास आघाडीचा देखील होणार, नेमकं आपल्याला आव्हान कोणाचं वाटतं? नाही, मला आव्हान तर शिक्षकांच्या प्रश्नांचं आहे, अनेक अपेक्षा शिक्षकांच्या आहे, शिक्षकांच्या अपेक्षा उंचवलेल्या आहे आणि मी त्यांना खात्री देऊ इच्छितो की तुमचे प्रश्न सोडवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। आणि शिक्षक किती राजकीय पक्ष म्हटले तरी शिक्षकांची एक संघटना आहे, त्या सगळ्या संघटना माझ्या मागं भक्कमपणे आहे आणि म्हणून मला खात्री आहे की शिक्षकांचा विजय होईल, मला ते तिथं त्या ठिकाणी त्यांचा हक्काचा मित्र म्हणून सभागृहात निवडून देतील। नक्कीच, जे काही बोगस मतदान आढळले ते किती आढळलं आहे आणि आपण त्यांना काय आव्हान करणार?
काही शेकडोमध्ये सध्या तरी ते मतदान आढळलेलं आहे. आणि मी त्यांना एवढंच आवाहन करेल की हे कायद्याने गुन्हा आहे. ही निवडणूक प्रक्रिया कॅमेऱ्यामध्ये होणार आहे आणि याच्यात जर कोणी चुकीच्या पद्धतीने किंवा मतदार नसतानाही मतदान केलं तर कायद्याने 1 वर्षाच्या शिक्षेचं प्रावधान याच्यामध्ये आहे. आणि म्हणून आपण या जर या पद्धतीचं शिक्षक नसताना कृपया करून या मतदानाला येऊ नये असं माझं आव्हान राहील. आता शेवटचा एक प्रश्न, आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपल्या काही संस्थांवरती त्या ठिकाणी धाडी देखील टाकण्यात आलेल्या होत्या, नेमकं निवडणुकीचा आणि त्या धाडींचा काही संबंध नाही? त्यांच्या नियमात राहून कायदेशीररित्या त्या धाडी झालेल्या आहे. त्याच्यामध्ये 60 वर्षाचा पारदर्शक कारभाराची पावती ते देऊन गेलेले आहे, काहीच सापडलेलं नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये हिरे कुटुंब असेल अशा स्वरूपाच्या धाडी त्यांच्यावर देखील पडल्या. प्रतिष्ठित कुटुंब आहे, पुष्पाताई हिरे ह्या ज्येष्ठ नेत्या आहे, त्यांच्या सहित 94 वर्षाच्या आहेत, त्यांना देखील न्यायालयाची पायरी चढावी लागली. आणि कुठंतरी याला चांगला पायंडा हा महाराष्ट्रात नसून अनेक वर्षांचं सामाजिक आणि राजकीय करिअर काही पिढ्यांचं या ठिकाणी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न कधीकधी याच्या मागं आहे का काय अशी शंका निश्चितच उपस्थित होती. यामागे काही षड्यंत्र, कोणाचं षड्यंत्र वाटतं आपल्याला? षड्यंत्र नाही, परंतु अशा टायमिंगवर निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण होतो. ज्या पद्धतीने फॉर्म भरल्यावर आल्या त्या वेळेवर हा प्रश्न निश्चितच सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहे. धन्यवाद दादा आपण दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. आपल्यासोबत होते नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे. जे बोगस मतदार आहेत त्यांनी मतदान करू नये, अन्यथा त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील असा इशारा देखील त्यांनी या ठिकाणी दिलाय. कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.